बातमी पुण्यातून आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून वातावरणामध्ये उकाडा जाणवत होता. जोरदार आलेल्या या पावसामुळे आता उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी पावसामुळे शेतातील उन्हाळी पिकांसह जनावरांचा चारा पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होईल अशी भीती वर्तवली जाते. ही दृश्य आपण पाहतोय. पुण्याच्या आंबेगावातली ही दृश्य आहेत. पुण्याच्या आंबेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होतोय आणि याचा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे. सकाळपासून इथे उकाडा जाणवत होता, मात्र अचानकपणे जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली. Thank you.